नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट आहे एका शेतकऱ्याची। त्याची देवावर अनंत श्रद्धा असते, पण त्याची सर्व पिके जास्त पाऊस, पूर किंवा दुष्काळ म्हणजेच निसर्ग कोपामुळे उद्ध्वस्त होत असतात। म्हणून तो वैतागून देवाकडे जाऊन म्हणू लागतो की देवा, मी तुझा भक्त आहे, नियमितपणे तुझी पूजा आराधना करतो, तरीही माझ्यासोबत असं का घडतं? तू वेळेवर पाऊस पाडत नाही, वेळेवर ऊन पाडत नाही, नको तेव्हा पाऊस, नको तेव्हा ऊन, वादळ, यामुळे सगळी पिके उद्ध्वस्त होतात। तो खूप हताश होऊन देवाला बोलत असतो। त्याची व्यथा ऐकून देव त्याला प्रसन्न होतो आणि म्हणतो, चल आजपासून तुला पाहिजे तेव्हा आणि हवं तेवढा पाऊस ऊन देतो, एक वर्षासाठी तुला पाहिजे तसं होईल। हे ऐकून शेतकरी खूप आनंदी होतो। तो त्या वर्षात खूप कष्टाने जमीन पिकवायला सुरू करतो, पाहिजे तेव्हा पाऊस देतो, हवं तेव्हा ऊन देतो आणि पिकही तेवढ्याच जोमानं वाढत होती। आता वेळ येत होती ती काढणीची। पीक काढायला घेताच त्याच्या लक्षात येतं की पीक दिसायला तर छान टुमदार अशी दिसत होती, पण त्या पिकांचे दाणे चांगले आले नव्हते। काही दाणे किडलेले तर काही अपरिपक्व होते। तेव्हा तो शेतकरी परत उदास झाला, कारण त्याचे पीक परत त्याच्या हाताशी आलं नव्हतं। तो परत देवाला विचारू लागला, आता काय चुकलं माझं? तेव्हा देव त्याला म्हणाला, तू तर त्या पिकांना सर्व पाहिजे तेव्हा, पाहिजे तसं, पाहिजे तेवढं दिलं, पण तू त्या पिकांना अत्यंत महत्त्वाची गोष्ट दिली नाही, ती म्हणजे संघर्ष। त्या पिकांना वाढण्यासाठी लागणारा त्यांचा संघर्ष करू दिला नाही। यातून एकच गोष्ट लक्षात येते की सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक असतो तो संघर्ष।